ते मुंबईची ही गणना होते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे वांद्रे नॅशनल कॉलेजजवळ 2 आठवड्यांपूर्वी लावण्यात आलेला कृत्रिम फुफ्फुसांचा रंग हा काळा पडलेला आहे. अवघ्या 2 आठवड्यात कृत्रिम फुफ्फुसांची ही अवस्था होती आहे, याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी सीमा दाते हिनं. प्रदूषित शहरांमध्ये मुंबई हे देखील शहर सध्या गणलं जातं, कारण मुंबईतलं प्रदूषण आपण जर पाहिलं तर झपाट्यानं वाढतं आहे. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय वातावरण फाउंडेशन या ऑर्गनायझेशन कडून एक फुफ्फुस जे आहे, जे मानवी फुफ्फुस असतं त्या पद्धतीनं हे फुफ्फुस त्या ठिकाणी लावलं गेलं होतं साधारण 2 आठवड्यांपूर्वी. पण 2 आठवड्यांपूर्वी आपण जर पाहिलं तर या फुफ्फुसाचा रंग जो आहे तो अगदी काळा झाल्यासारखं पाहायला मिळतो. आपल्यासोबत ह्या फाउंडेशनचे, वातावरण फाउंडेशनचे भगवान हे जे आहेत ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात की काय नेमकी कल्पना होती आणि सध्या मुंबईतली काय अवस्था आहे. जे बनवलेलं आहे तुम्ही फुफ्फुस, मुळात कशापासून तयार केलेलं आहे आणि काय नेमकं साध्य झालं या सगळ्यातून? हे जे कृत्रिम फुफ्फुस आपण जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये हेप्पा फिल्टर, म्हणजे जसं आपण एखादं एअर प्युरिफायरसाठी वापरलं जाणारं फिल्टर असेल, किंवा डॉक्टर्स जे मास्क घालतात ॲडव्हान्स पद्धतीचं, याला N95 स्टँडर्ड्स जे वापरले जातात त्या पद्धतीचं हे फिल्टर आहे.